नमस्कार, ब्लॉगस्टार एक्वेरियम अँड पेट्स मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. तर आजचा आपला विषय आहे तो पक्ष्यांविषयीच आहे. सध्या उन्हाळा चालू झालेला आहे, बऱ्याच ठिकाणी गर्मी वाढत आहे. तर उन्हाळ्यात जे बर्ड्स लवर आहे, ज्यांची ज्यांच्याकडे पक्षी आहेत किंवा जे पक्षी घेणार आहेत, तर त्यांनी काय काळजी घेतली पाहिजे उन्हाळ्यात, तर यावरच आपण थोडीशी चर्चा करणार आहे. थोडीशी मी तुम्हाला माहिती देणार आहे. तर चला तर मग टाइम वेस्ट न करता व्हिडिओ स्टार्ट करूया. बट त्याआधी जर माझे तुम्हाला व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला अशा नवीन नवीन माहिती मराठीमधनं माहिती देणाऱ्या व्हिडिओ तुम्हाला तुमच्या फोनमध्ये मिळतील आणि तुम्ही तुमच्या पक्ष्यांची प्राण्यांची चांगल्या पद्धतीने काळजी घेऊ शकाल. तर चला तर मग आपल्या विषयाकडे वळूया. तर उन्हाळा स्टार्ट झालेला आहे, उन्हाळा चालू झालेला आहे. ज्यांच्या गॅलरीत किंवा बाल्कनीमध्ये जर त्यांनी केज लावले असतील पक्ष्यांचे, तर त्यांनी सगळ्यात पहिले तर केजच्या साईडनी हिरवगार हिरव्या कलरचे एक कापड असतं, बघा तुम्हाला हार्डवेअर शॉपमध्ये कोणत्याही शॉपमध्ये भेटून जाईल हार्डवेअरच्या, तर तिथं हिरव्या कलरचे जे कापड असतात, पारदर्शक असतात जाळीसारखे, ते कापड तुम्ही शक्यतो केजला लावा, जेणेकरून जरी ऊन आलं तर उन्हाचा जो प्रभाव आहे तो कमी प्रमाणात केजमध्ये येईल. आणि जर शक्यतो उन्हाच्या साईडला केज लावूच नका. सकाळचं ऊन पडलं तर ठीक आहे, काही प्रॉब्लेम नाही, सकाळचं ऊन बेटर आहे, सकाळचं किंवा संध्याकाळचं तर हे ऊन पडलंच पाहिजे. बट दिवसभर जे 10 नंतर 11 नंतरचं जे ऊन आहे उन्हाळ्यातलं, 6, 5, 5:30 पर्यंतचं, तर ते ऊन पडलं नाही पाहिजे पक्ष्यांच्या अंगावर, कारण ते ऊन खूप उष्ण असतं, त्यात खूप उष्णता असती, तर अशामुळं एखाद्या वेळेस तुमचे पक्षी डेड सुद्धा होऊ शकतात त्या गर्मीमुळं, त्यांना सहन नाही होऊ शकणार ती गर्मी. तर त्यासाठी तुम्ही सगळ्यात पहिले तर तुमचा केज जर बाहेर असाल आणि तुम्ही शिफ्ट करू शकत नसाल, तर तो त्या केजला चारही साईडनी हिरव्या कलरचं कापड लावा. आणि जर शक्य असेल तर शक्यतो सकाळी 6 ते 10 वाजेपर्यंत तुम्ही केज फक्त ओपन ठेवू शकता आणि त्यानंतर तुम्ही केज पूर्णपणे बंद करून टाका. आणि त्यानंतर पुन्हा एकदा संध्याकाळी 6 ते रात्री 7-8 वाजेपर्यंत तुम्ही ओपन ठेवू शकता किंवा रात्रभर सुद्धा ओपन ठेवू शकता केज. तर उन्हाळ्यामध्ये फक्त सांगतोय मी, तर उन्हाळ्यात तुम्ही अशा पद्धतीने तुमच्या पक्ष्यांची केअर करू शकता. दुसरी गोष्ट, उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना तुम्ही मिनिमम सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा अशा 2 टाईम तुम्ही पाणी देऊ शकता. पाणी देताना सुद्धा खूप थंडगार पाणी द्यायचं नाही, फ्रीजमधलं पाणी अजिबात द्यायचं नाही. पक्ष्यांना पाणी द्यायचंच असेल तुम्हाला फ्रीजमधलं, तर फ्रीजमधली बॉटल जी आहे, जी बाटली आहे, ती मिनिमम 15-20 मिनिटं बाहेर काढून ठेवा आणि मग 15-20 मिनिटांनंतर ते पाणी तुम्ही पक्ष्यांना देऊ शकता. बट पक्ष्यांना उन्हाळ्यात शक्यतो 2 टाईम पाणी द्या. जर 2 टाईम तुम्हाला पॉसिबल नसेल, जॉबला वगैरे तुम्ही जर असाल, तर तुम्ही जे आत्ता भांडं ठेवत आहे पक्ष्याचं पाणी प्यायचं, जर ते भांड्याची साईज छोटी असेल तर ती थोडीशी मोठी करा आणि त्यामध्ये पाणी द्या, जेणेकरून ते दिवसभर पाणी त्यांना पुरेल. उन्हाळ्यात तुम्हाला जर शक्य होत असेल तर 10-15 दिवसाला पक्ष्यांना तुम्ही स्प्रे करा. जर तुम्ही स्प्रे केलं पक्ष्यांना तर पक्ष्यांना सुद्धा थोडंसं फ्रेश वाटेल, त्यांना थोडासा गारवा, त्यांच्या केजमध्ये थोडासा गारवा राहील. ही सुद्धा गोष्ट तुम्ही करू शकता. त्याचबरोबर तुम्ही केजच्या साईडला आजूबाजूला थोडीफार झाडं लावू शकता. बट झाडं लावताना सुद्धा इतकी झाडं लावू नका ज्याच्यामध्ये, ज्या झाडांमुळं केजच्या आजूबाजूला पाली, साप वगैरे असं काही येऊ शकल, कमी झाडं लावा पण थोडीशी छान लावा, गार त्यांना सुद्धा जरा नॅचरल फील होईल, गार गार वाटेल, तर अशा हेतूनच झाडं लावा. आणि पुढची गोष्ट, त्यांचा डाईट. तर उन्हाळ्यात पक्ष्यांना डाईटमध्ये जर तुम्ही बाजरी देत असाल तर बाजरी पूर्णपणे बंद करा, कारण बाजरी ही उष्ण असती, त्यामुळे पक्ष्यांना प्रॉब्लेम होऊ शकतो. तर शक्यतो बाजरी अवॉइड करा, बाजरी देऊ नका. सूर्यफूल बी झालं, बाजरी झाली, जी उष्ण पदार्थ आहेत ती देऊ नका. शक्यतो पक्ष्यांना राळ्यावर ठेवा, कोथिंबीर द्या, पालक द्या, मेथी द्या, असे जे आहेत हिरव्या पालेभाज्या किंवा राळी, तर यावर शक्यतो उन्हाळ्यात त्यांच्यासाठी हाच डाईट बेटर आहे, तर यावर शक्यतो त्यांना ठेवा. तर बस एवढीच काळजी घ्या उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांची, तुमचे पक्षी एकदम फिट अँड फाईन राहील, त्यांना काही कोणत्याही प्रकारचा आजार होणार नाही. तर आय होप तुम्हाला उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांची काय काळजी घ्यायची हे समजले असेल. एकदम सिंपल काळजी आहे, थोडीशी काळजी आहे, तेवढी फक्त फॉलो करा, तुम्हाला कोणत्याच प्रकारची काही गरज पडणार नाही. तर चला तर मग नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत तुम्ही तुमची काळजी घ्या, तुमच्या प्राण्यांची काळजी घ्या. बाय बाय.